भूक तर ल नाही काही ना गेलं मग म्हटलं आता काय करावं म्हटलं आता बेसन करावं तर बेसन बघितलं तर पीठ नाही बेसनचं मग अचानक मला सुचलं की बाजरीचं पीठ आहे थोडंसं आपल्याकडे मग आपण त्या बाजरीच्या पिठाचं बेसन करूया म्हणजे पिठलं करूया म्हणून ही बाजरीच्या पिठाचं पिठलं केलं म्हणजे बेसन केलं आहे तुमच्या भाषेत तर आता मी थोडंसं चेक करून पाहिलं चविष्ट झालं आहे तुम्हाला जर कधी अडचण आली असं बेसन करण्याची म्हणजे बेसन नसेल त्यावेळेस एक चव म्हणून वेगळी चव म्हणून हे बेसन करून पहा म्हणजे बाजरीच्या पिठाचं हे आत्ता केलं आहे तुम्हाला अजून खाल्लं नाही खातो